एवरीवन प्लीज फॉलो लाइक शेयर कमेंट एंड सब्सक्राइब द सम्यक क्रांति चैनल थैंक यू जय भीम या ठिकाणी आपण पुण्यातील विश्रांतवाडी या ठिकाणचा जो मेन चौक आहे मुकुंदराव आंबेडकर चौकात या चौकात आहोत आपण बघितलं हा चौक खूपच वर्दळीचा चौक आहे आणि या ठिकाणी खूप वर्दळ असते आणि आपण बघितलं की या चौकातच लागून असलेली ही सार्वजनिक मुतारी आहे या मुतारीवरती सुलभ शौचालयाच्या इथे प्रचंड असं घाण आहे पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी सतत या ठिकाणी साचलेलं असतं आणि त्यामुळे आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण होतो त्रास निर्माण होतो या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया बबलूजी काय प्रकारे हा आणि काय त्रास होतो या नागरिकांना या पाण्याच्या साठवणुकीमुळे सविनेश जयवीन मी या ठिकाणी प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी गेले 6 महिने ह्या चेंबरचा व ह्या नागरिकांना त्रास आहे वारंवार प्रशासनाला व स्थानिक नगरसेवकांना सांगूनही कामाची पूर्तता झाली नाही पण गेल्या दोन हप्त्यापूर्वी डॉक्टर सिद्धार्थ भिंडे यांनी याची पाहणी केली आणि तात्काळ काम मंजूर करून घेण्यास सांगितले पण आज ते काम कीर्तीपासून आपल्या मुकुंदराव आंबेडकर चौकापर्यंत आलेलं आहे त्याने खाली करून द्यावी व चेंबरच्या कामाचा पाठपुरावा डॉक्टर सिद्धार्थ भेंडे असतील किंवा आयुब भाई असतील यांनी पाठपुरावा करून कामाची पूर्तता करावी कडलक साहेबांनी लक्ष घालून पटेल साहेबांना सांगावं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनालाही हाक देत आहे ही विनंती करत आहे पण तुम्ही म्हणता की या ठिकाणी जे पाईपलाईनचं काम झालेलं आहे तर त्या पाईपलाईनचं काम झालेलं असताना सुद्धा हा त्रास होतो आहे का पाईपलाईन इथं येऊन झाल्यानंतर जी जॉईंट करायची आहे चेंबरची लाईन ह्याला जॉईंट करायची तर ती जॉईंटच झाली नाही तर त्रास हा होतच राहणार ना ती जॉईंट झाल्यानंतर त्रास हा संपतो म्हणजे जॉईंट झालेली नाही जॉईंट नाही झालेली इथं काम येऊन संपलेलं आहे मग जे क्षेत्रीय कार्यालय किंवा जे कॉन्ट्रॅक्टर हे जे काम करणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत एम एस सी बीची वायरिंग ही लाईन जी आहे ही 1.5 फूट वर आहे जी 3 फूट गेली पाहिजे ती 1.5 फूट वर आहे त्यामुळे आम्ही काम करू शकत नाही एम एस सी बीने आम्हाला खाली करून द्यावं मग आम्ही ते काम करू नको मग एम एस सी वाल्यांचं काय म्हणणं आहे एम एस सी बी वाल्यांचं त्यांचं काय कॉन्ट्रॅक्टर त्यावेळेस फोन होता त्यांनी काम केलेलं आहे पाटील मॅडम वारंवार सांगतात की आम्ही पत्रव्यवहार केला आहे पण पत्रव्यवहार काय केला ते आपल्याला दाखवत नाही